जुन्नरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मान्य वल्लभशेठ बेनकेसाहेब व बेनके परिवारावर एका व्हॉट्सअप ग्रुपवर काही मजकूर पोस्ट केला होता. सदर पोस्ट बदनामीकारक असून संबंधित पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ओतूर पोलीस स्टेशनचे PI खुनेसाहेब यांच्याकडे देण्यात आले. सदर बाब गंभीर असून दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी नमूद करण्यात आले. आपण आता ओतूर पोलीस स्टेशनमध्ये आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते मंडळी आहेत, त्या या का जमा या ठिकाणी झालेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ज्ञानेंद्र शेठ, आज सर्व राष्ट्रवादीच्या या ठिकाणी कार्यकर्ते जमा झालेत, नेमकं काय कारण आहे, काय सांगाल? 2 दिवसापूर्वी या तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार श्रीमान वल्लभशेठ बेनकेसाहेब यांच्यावर जो विरोधकांनी असा तीव्र असा फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर जो विघ्नर टाइम जो ग्रुप आहे याच्यावर जो असा गलिच्छ प्रकारांनी जे आरोप केले आहेत त्या संदर्भातलं निवेदन आणि सदर व्यक्तीला अटक करण्यासाठी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते, ओतूर परिसरातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. अत्यंत घाणेरडा असा आरोप या सदर व्यक्तीने केलेला आहे. साहेबांनी 20 वर्ष आमदार असताना, 10 वर्ष विरोधी पक्षाचं काम करत असताना कधी असं जातीपातीचं राजकारण आणि तुच्छेचं राजकारण केलं नाही. जो गेला त्याला सतत मदत करणं, 30 वर्षांच्या राजकीय जीवनात त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचा साधा क्षुल्लक आरोपसुद्धा झाला नाही. ज्याचं गेलं त्याचं काम केलं. साहेब जरी स्वभावाने कडक असतील पण त्यांच्या आतलं मन आणि त्यांचा स्वभाव इतका सोजोळ आणि चांगला होता का असे आरोप करणे ह्या माणसाला असं शोभत नाही. पहिल्यांदा मी ह्या माणसाचा तीव्र असा निषेध करतो आणि त्याला जो पाठिंबा देणारी माणसं आहेत त्यांचाही आम्ही ह्या ओतूर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीने त्यांचा तीव्र असा निषेध करतो. जे त्यांनी आरोप केला की जी जलसंपदा सहकारी सोसायटी आहे तिथली जी जागा त्यांनी 99 वर्षाच्या कराराने घेतलेली आहे असं त्या सदर व्यक्तीचं जे म्हणणं आहे ते अतिशय चुकीचं आहे. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पुराव्यानिशी दाखवावं की हे साहेबांनी लाटलेली जागा आहे, सरकारची जागा आहे, ही वैयक्तिक कोणाची जागा नाही. त्या ठिकाणी चांगलं असं इंटरनॅशनल स्कूल उभं राहिलेलं आहे, ज्ञानदासारखी अशी शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी उभं राहिलेली आहे. तिच्यातून हजारो मुलं आदर्श आणि भविष्यात घडलेले आहेत, भविष्यात घडणारेसुद्धा आहेत आणि अशा या चांगलं कार्य त्या ठिकाणी चालत असताना इतकं गलिच्छ असा प्रकार ह्या माणसाने केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि पोलिसांना सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही खरं तर जमलेलो आहोत. नेमकी कोणत्या व्यक्ती ज्याने ही तक्रार केलेली आहे किंवा जी पोस्ट टाकली आहे त्याच्यामागं नेमक्या कोणत्या व्यक्ती आहेत, तुम्हाला काय त्याबद्दल माहिती आहे का? ज्या आमदार साहेबांचा जो सोशल मीडियाचा ग्रुप आहे त्याच्यात हा दरेकर नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी हा असा गलिच्छ असा प्रकार केलेला आहे की ज्यांनी कधी आयुष्यामध्ये मी तर त्याला असं पाहिलं पण नाही, कुठलं राजकीय जीवनाचा त्याला गंध नाही आणि कोणावर आपली लायकी नसताना, आपली हे नसताना का आपण कोणाविषयी हे करतोय म्हणजे गलिच्छ असा प्रकार करतोय, ज्याच्याविषयी कोणाविषयी आपण कमेंट टाकतोय त्या माणसाचं या तालुक्यासाठी असलेलं ध्येय आणि तालुक्यासाठी केलेलं काम हे बघून तरी या माणसाने, अरे तुझा जन्म नव्हता झाला तेव्हा या साहेबांनी काम चालू केलेलं आहे आणि तू बोलतोय ही तुझी लायकी सुद्धा नाही असं मी या ठिकाणी म्हणेल. वास्तविक पाहता बेनकेसाहेब आता सक्रिय राजकारणापासून बाहेर आहेत, प्रकृती अस्वस्थामुळं राजकारणातून ते अलिप्त आहेत, तरी सुद्धा बेनकेसाहेबांवर अशा प्रकारची टीका करणं कितपत योग्य आहे? अत्यंत चुकीची आहे. सदरू माणूस गेल्या 4 वर्षापासून आजारी आहे, त्यांना सध्या ते आजारी असल्यामुळे बाहेर सरकारी आणि सामाजिक जीवनामध्ये ते कुठेही आता सध्या सक्रिय होत नाहीत आणि असं असताना आज त्यांच्यावर टीका करणं हे अतिशय म्हणजे ह्या तालुक्यालाच पटलेलं नाही, तालुक्यातली राष्ट्रवादी हे कधीपी सहन करणार नाही. आणि भविष्यात जर ह्या माणसाने आणि ह्या सोशल मीडियाने किंवा सदरू जे आज सत्ताधारी या तालुक्यात म्हणून घेतात आणि आम्ही तालुक्याचे भाग्यविधाते तरी असे म्हणतात, त्यांनी मागचे 20 वर्ष 30 वर्ष जाऊन बघावं जे ह्या तालुक्यात किती कामं झालीत, काय केलीत आणि मग याविषयी बोलावं आणि आता या साहेबांना ह्या वयामध्ये आणि आजारपणामध्ये कृपायाने त्रास देऊन तुम्ही वैचारिक लढाई लढा, विकासाची लढाई लढा, तुम्ही केलेली कामं जनतेसमोर सांगा, तुम्ही केलेलं भ्रष्टाचार लोकांनी केला असेल तर त्याच्याविषयी तुम्ही पुरावे निशी सादर करा आणि असे गलिच्छ आरोप करून सहानुभूती मिळवणं असं तर कधी शक्य होणार नाही आणि बेनके साहेबांविरुद्ध तर सहानुभूती यांना मिळणार नाही. आता आपल्या पायाखालची वाळू सरकली, आपल्याला काहीतरी मुद्दा हवा आहे आणि तो आता कुठून तरी उकरून काढला पाहिजे. 4 वर्षात आपण निष्क्रियता केली, लोकांना आपण काही दिलं नाही,
जे काही सध्या रस्त्यांची कामं चालले त्याच्यावर त्यांचं पोट भरण्याचं काम चालू आहे आणि याच्यातून काहीतरी सहानुभूती मिळवायची आणि मी जनतेचा फार मोठा कैवारी आहे असं दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि इथून पुढे जर वल्लभ शेठ बिनके साहेबांनो जर आणि असाच हल्ला करीत राहिला तर आमची राष्ट्रवादी ओतूर शहर याच्यावर तीव्र आंदोलन आणि सर साहेबांनी याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर भविष्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल. काही महिन्यांनी जुन्नर विधानसभेची निवडणूक होणार आहे, ती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक बेनके कुटुंबांना बदनाम करण्याचा हा डाव आहे का, आपण काय सांगाल? निश्चितच डाव आहे. याच्यात कारण प्रमुख विरोधक आणि भविष्यातला आमदार हा बेनके घराण्यातला असेल किंवा ज्यांना आता आम्ही सर्वांनी भावी आमदार म्हणून जे संबोधतो ते अतुल शेठ बेनकेच ह्या तालुक्याचे भावी आमदार असतील, त्यांना कुठेतरी आडकाठी घालायची आणि भविष्यामध्ये त्यांच्यावर काहीतरी आरोप करायचे, लोकांची दिशाभूल करायची आणि त्यांची सहानुभूती मिळवायची. येथे व्यतिरिक्त यांचा दुसरा काही उद्योग नाही. माझ्यासमेत पंचायत समितीचे सदस्य विशाल शेठ तांबेसुद्धा आहेत. विशालजी, सोशल मीडियाचा जेवढा चांगला वापर व्हायला पाहिजे तेवढा दुरुपयोगसुद्धा सोशल मीडियाचा होतोय. तरुणांना या संदर्भात आपण काय आवाहन कराल? कुणावर पण टीका करण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करावा, कारण टीका करताना आपलं समाजातील योगदान काय, आपण बेनके साहेबांनी केलेलं काम हे भरपूर मोठं आहे. आणि वैयक्तिक सुशांत दरेकर यांनी आत्तापर्यंत तालुक्यात सोडवू त्याच्या गावात किती दिवस दिलेत, त्यांनी किती सामाजिक काम केले आणि कुणाचे कुणाचे प्रश्न सोडवलेत हे पहिल्यांदा त्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः करावा आणि मग दुसऱ्यावर चिखलफेक करावी. आणि असे काही पण आरोप करण्यात कुठलंही तथ्य नाही. आणि अशांना वेळीच जर जरब बसली नाही तर ते पुन्हा असे उद्योग करायला परत मोकळे. त्याच्यामुळं आता हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. गुन्हा दाखल झाला नाही तर ओतूर राष्ट्रवादी शांत बसणार नाही, त्याच्यावर आंदोलन करणार. आपण पाहतो सोशल मीडियावर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांबद्दल टीका करतात, तर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण काय सांगाल? कुठली पण टीका करण्याच्या ऐवजी आपण त्याचा पूर्ण अभ्यास करावा. अभ्यास करावा, तसंच आपलं समाजातील योगदान काय, आपण समाजासाठी किती लढतो. नुसतं फेसबुकवर लढण्यात काय मजा नाही, व्हॉट्सअपवर लढण्यात काही मजा नाही, खोट्या कमेंट करण्यात काही अर्थ नसतोय. तुम्ही समाजात अगोदर काम करा, त्याच्यानंतर तुम्ही वैयक्तिक टीका करा किंवा कुठले पण तुमच्या काय आधार असतील तर त्याच्यानुसार तुम्ही टीका करा. बेनके साहेब हे आमचं दैवत आहे आणि त्यांच्यावर झालेली कुठली पण टीका आम्ही सहन करून घेणार नाही, त्याला प्रतिउत्तर आम्ही देणार. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी बेनके साहेबांवरची सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर निश्चितच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी संतप्तचं वातावरण दिसून येत आहे. तशा प्रकारचं निवेदन त्यांनी आज उत्तर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. निश्चितच पोलीस स्टेशनकडून काय कारवाई होते याच्याकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. कॅमेरामन समीर हंडेसह अमोल गायकवाड, महाराष्ट्र माझा, ओतूर.